नवीन वर्ष सुरू झालंय, मग तुझं तोंड का असं पडलेलं? काय डिसेंबर संपला, 31 गेला, मागचं अख्खं वर्ष गेलं हाच विचार करतेस ना? पण मागचं अख्खं वर्ष गेलं यापेक्षा येणारं वर्ष हे अख्खं तुझ्या हातात आहे, हे जास्त महत्त्वाचं नाही आहे का? कशात किती किती नुकसान झालं याकडे लक्ष देण्यापेक्षा येणाऱ्या वर्षात त्या चुका, ते नुकसान कसं टाळता येईल याकडे लक्ष देण्याची हीच वेळ आहे. गुंतवणूक असेल, इन्शुरन्स असेल, घर किंवा एखादी नवी जागा घेणं असेल, एखादा मोठा महत्त्वाचा आर्थिक निर्णय घेणं असेल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स असतील, यातलं काहीही जर मागच्या वर्षी राहिलं असेल तर त्यासाठी हे वर्ष म्हणजे नव्याने प्लॅनिंग करण्यासाठी एक संधी आहे. गुंतवणूक कशी करायची, त्यातले बेस्ट ऑप्शन्स काय आहेत, कुठलाही इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्याची प्रोसेस काय, कुठलंही कर्ज घ्यायचं आहे तर त्यासाठीचा गायडन्स, घर, गाडी, इतर कुठलीही जागा घ्यायची असेल तर त्या संदर्भातली प्रोसेस काय असेल, तसेच वेगवेगळ्या योजना, त्यांचे फायदे, तोटे या सगळ्याबद्दलचा गायडन्स कुठे मिळणार आहे? mahamoney.com. आणि गंमत अशी आहे, ही सगळी माहिती तुम्हाला mahamoney.com वर सहज मिळणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती मराठी, हिंदी आणि इंग्लिश तीनही भाषांमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे आत्ताच mahamoney.com या मराठी वेबसाईटला भेट द्या आणि कुठलाही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्यासंदर्भातल्या शंकांचं निरसन करून घ्या.